नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ॲग्रिकॉस सबकाबॉसा यूट्यूब चॅनल आणि आपण सध्या जे काय आहे बघत आहोत ते महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2012 त्याचे 50 क्वेश्चन पहिल्या पार्टमध्ये बघितले होते, तर हा दुसरा पार्ट आहे आणि 51वा क्वेश्चन आपण घेत आहोत. तर कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स हे काही इंग्लिशचे क्वेश्चन आहेत. आपण याच्या आधी पण पहिल्या लेक्चरमध्ये काही इंग्लिशचे क्वेश्चन बघितले. तत्पूर्वी मला सांगायला आवडेल की याच्या आधी आपण 2018 2017 2016 याचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे त्याचं विश्लेषण आपण ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर याच्यामध्ये हा जो आपला चॅनल आहे यावरती एक प्लेलिस्ट आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरची, ते तुम्ही प्रिवियस इयर सगळे क्वेश्चन पेपर बघा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो आजचं हे दुसरं लेक्चर आहे ह्या क्वेश्चन पेपरचं. असे टोटल ह्या क्वेश्चन पेपरची 4 लेक्चर बनतील का, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त लेंदी लेक्चर होत आहेत कारण 200 क्वेश्चन त्यावेळी होते 2012 त्यानंतर सिलेबस आणि थोडासा जो काही पॅटर्न आहे तो एक्झामचा चेंज झाला होता, त्यामुळे 100 क्वेश्चन आहेत सध्या, पण पूर्वी 200 क्वेश्चन होते, त्याच्या अनुषंगानं थोडासा वेळ लागेल. ठीक आहे, 51वा क्वेश्चन आपण बघत आहोत. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स इफ ही हॅड नॉट साइन्ड, तर खालीलपैकी कोणता आन्सर असेल. अजून एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, हे जे हा जो क्वेश्चन पेपर आहे तो ए सेटचा क्वेश्चन पेपर आहे आणि हा क्वेश्चन पेपर तुम्हाला ॲग्रिकॉस सबका बॉस या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. इफ ही हॅड नॉट साइन्ड, तर कम्प्लीट करायचं फॉलोइंग सेंटेन्स आणि त्याचं जे या ठिकाणी उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक आहे 2, ही वूड हॅव बीन एक्झिक्युटेड. ही वूड हॅव बीन एक्झिक्युटेड ऑप्शन क्रमांक 2. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स, या ठिकाणी 52वा क्वेश्चन आहे आणि आपल्याला सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते बघायचं आहे. तर एरर कोणत्या सेंटेन्समध्ये नाही आहे, तर याचं उत्तर आहे बोथ 2 and 3 आर करेक्ट, म्हणजे दुसरं आणि तिसरं सेंटेन्स करेक्ट आहे. ही मस्ट बी पनिशड अंटील ही ट्रायज आणि ही मस्ट बी पनिशड सो लाँग ॲज ही डज नॉट ट्राय. नंतर पुढचा क्वेश्चन आहे, ए पर्सन हु इज गिवन टू लक्झुरियस लिव्हिंग. लक्झुरियस लिव्हिंग त्यासाठी कोणता येऊ शकतो शब्द, तर त्याचं उत्तर आहे सायबराइट, ऑप्शन क्रमांक 1 सायबराइट. त्यानंतर करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी ओळखायचं आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत. आय ॲम इल सिन्स 3 years, आय हॅव बीन इल फॉर 3 days. पहिला पण ऑप्शन डेजच आहे. आय ॲम इल सिन्स 3 days. दुसरा ऑप्शन आहे आय हॅव बीन इल फॉर 3 days. तिसरा ऑप्शन आहे आय हॅव बीन इल सिन्स फ्रायडे. आणि चौथा ऑप्शन आहे बोथ 2 and 3 करेक्ट. तर 54 जे आन्सर आहे ते आहे 4, ऑप्शन क्रमांक 4 बोथ 2 and 3 आर करेक्ट. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब, करेक्ट फॉर्म कोणता आहे वर्बचा. वन ऑफ द गर्ल्स नोज माइक, याचं उत्तर आहे 3 नोज इल. सिलेक्ट द इनकरेक्ट सिनॉनिम पेअर फ्रॉम द फॉलोइंग, योग्य सिनॉनिम पेअर या ठिकाणी आपल्याला सोडायचे आहे आणि इनकरेक्ट कोणती आहे ती ओळखायची आहे. तर 56 जे आन्सर आहे ते 4 आहे, एक्झॉल्ट एबेस. चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड, योग्य स्पेलिंग असलेला वर्ड फिजिबलचा कोणता आहे तो ओळखायचा आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 FEASIBLE फिजिबल. सॉरी, ओके, 58th क्वेश्चन आपण बघणार आहोत. 58th क्वेश्चन, तर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, करेक्ट सेंटेन्स यामध्ये ओळखायचं आहे आणि त्याचं जे उत्तर मी डिरेक्टली सांगतो आहे ते आहे आय वॉज केअरफुली रिडिंग द लेटर. मित्रांनो, आपण हे स्कीप करत जातो आहे, फक्त मी आन्सर तुम्हाला सांगत आहे. याचं कारण असं की ह्या जो आपण भाग बघतो आहे इंग्लिशचा तो पूर्णतः ग्रामरचा भाग आहे आणि ग्रामर हे लगेच तुम्हाला विश्लेषणातून सांगणं तेवढं शक्य नाही आहे, त्यासाठी आपण एक सेपरेट ग्रॅमरसाठी लेक्चर घेऊयात, तर त्याच्यातून तुमचे ते पॉईंट क्लिअर होतील. सो आता आपण जस्ट आन्सर कोणती आहेत ती बघत जाऊया. ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस कराल, मी PDF फाईल टाकेन, त्यावेळी तुम्हाला त्याचा जास्त डिटेलमध्ये अभ्यास करता येईल. ओके, 59 जो क्वेश्चन आहे
तो म्हणतं रिराईट ॲज ॲन अफर्मेटिव्ह सेंटेन्स. याचं अफर्मेटिव्ह म्हणवायचं आहे, डोंट लूज युअर टेम्पर. तर याचं अफर्मेटिव्ह काय होईल? 59 उत्तर आहे 3, कीप काम. त्यानंतर 60, चूज द वर्ड दॅट कॅन सबस्टिट्यूट द गिव्हन सेंटेन्स. यावरच्या पूर्ण वाक्याला एकच सबस्टिट्यूट करणार तो शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. सिम्पलेस्ट अँड स्मॉलेस्ट फॉर्म ऑफ प्लांट लाईफ प्रेझेंट इन एअर वॉटर अँड सॉइल इसेन्शियल टू लाईफ बट मे कॉज डिसीज. असा कोणता घटक आहे? सो इसेन्शियल टू लाईफ बट मे कॉज डिसीज. सो इसेन्शियल पण आहे लाईफसाठी आणि कॉज पण करू शकतो डिसीज, असा जो याचा ऑप्शन आहे. 60 नंबरच्या क्वेश्चनचा तो आहे बॅक्टेरियम. ऑप्शन क्रमांक 3 बॅक्टेरियम. बॅक्टेरियम इसेन्शियल देखील असतं आणि कधी कधी हार्म पण करू शकतं. 61 मेक ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द गिवन सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स दिलेला आहे, यू आर क्वाईट, कॅन यू टेल मी व्हाय. तर याचं आपल्याला काय करायचं आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आहे. आणि याचा ऑप्शन आहे तिसरा, कॅन यू टेल मी व्हाय आर यू क्वाईट. 62 क्वेश्चन आपण बघत आहोत. रिअरेंज करायचं आहे पी क्यू आर आणि एस हे जे काही मला चार ऑप्शन दिलेले आहेत ते रिअरेंज करून त्या ठिकाणी योग्य ॲन्सर त्याचं कोणतं आहे ते आपल्याला लावायचं आहे. तर याचा जो उत्तर आहे ते 62 आहे 2, क्यू पी एस आर. क्यू पहिल्यांदा येईल, पी नंतर येईल, एस येईल आणि त्यानंतर आर येईल. क्यू पी एस आर 62. नेक्स्ट क्वेश्चन आहे 63, चूज द वन वर्ड दॅट कॅन सबस्टिट्यूट द गिवन सेंटेन्स. प्लेज गिवन बाय ए प्रिझनर टू रिटर्न आफ्टर ए टेम्पररी रिलीज. एक प्लेज दिलेली आहे गिवन बाय प्रिझनर रिटर्न आफ्टर ए टेम्पररी रिलीज. टेम्पररी जो रिलीज दिला जातो कैद्यांसाठी त्याच्यासाठी जी प्लेज असते त्याला काय म्हणतात? आणि 63 ॲन्सर जे आहे ते पॅरोल. आपण बऱ्याचदा ऐकलं असेल कोरोनाच्या दरम्यान देखील पॅरोलवरती बऱ्याच कैद्यांना सुटका दिलेली होती. मग त्यावेळी त्यांना जी प्लेज दिली जाते, जी शपथ दिली जाते त्यालाच म्हणतात पॅरोल. ठीक आहे. 64, चूज द करेक्ट सेंटेन्स. या ठिकाणी ओळखायचं आहे आणि करेक्ट सेंटेन्स आहे ऑप्शन क्रमांक 3, दो ही इज फॅट ही रन्स फास्ट. दो ही इज फॅट ही रन्स फास्ट. 65 क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. यू नीड क्रिकेट प्रॅक्टिस आणि बी आहे डीड यू प्रॅक्टिस क्रिकेट. तर याच्यातलं जे करेक्ट सेंटेन्स आहे ते ओळखायचं आहे. आणि दोन्ही देखील अयोग्य सेंटेन्स आहेत. ऑप्शन क्रमांक 4, नायदर ए नॉर बी इज करेक्ट, बोथ आर रॉंग. तर 66-17 जे आहे ते या ठिकाणी उतार आहे. आणि या उताराचे 5 क्वेश्चन आहेत ते तुम्ही बघू शकता. PDF तुम्हाला दिली जाईल. नंतर 71, आपण 71 क्वेश्चनपासून स्टार्ट करतो. 71 क्वेश्चन आहे, खालील राष्ट्रपतींचा त्यांच्या पदनियुक्तीनुसार क्रम लावा. म्हणजे सुरुवातीला कोणते राष्ट्रपती होते, त्यानंतर कोणते होते, अशा प्रकारे पदनियुक्तीचा क्रम लावायचा आहे. तर 71 याचा जे ॲन्सर आहे CABD, सी म्हणजे राजेंद्र प्रसाद. आपल्याला माहिती आहे भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळेस राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे अनुक्रमे राष्ट्रपती आणि पंतप्रधान होते. सो पहिला राजेंद्र प्रसाद असेल, दुसरा आहे राधाकृष्ण, डॉक्टर राधाकृष्ण. त्यानंतर आहे बी झाकीर हुसेन आणि डी आहे ग्यानी जेलसिंग. अशा प्रकारे 71 ऑप्शन क्रमांक 3 आहे. त्यानंतर 72 आपण बघू, खालील लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता. या देशाची लोकसंख्या जगात सर्वाधिक कमी आहे लोकसंख्येच्या दृष्टीने. तर 72 उत्तर आहे 4, व्हॅटिकन सिटी. आणि आपल्याला माहीत आहे चीन जगातला सर्वात एक नंबर लोकसंख्या असणारा देश आहे. 2 नंबरचा आहे तो आपला भारत. आणि काही वर्षानंतर भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातला पहिला देश होण्याच्या वाटचालीकडे जातो आहे. नंतर 73 जो क्वेश्चन आहे त्याचं 2 स्तंभ दिलेले आहेत. पहिल्या स्तंभामध्ये दिलेलं आहे स्थापना वर्ष आणि दुसरीकडे राज्य दिलेले आहेत. तर याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत, कोणत्या राज्य कोणत्या वर्षी स्थापन झालं. किमान आपल्याला महाराष्ट्राचं तरी असणं माहीत आवश्यक आहे. 1960 ओके. तर याचं उत्तर जे आहे 73 ते आहे ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच पहिल्याला 3 म्हणजे 1960 महाराष्ट्र. 73 ऑप्शन क्रमांक 2 ओके.
तर बी जे आहे 63ला ॲन्सर जे आहे ते नागालँड आहे, त्यानंतर 75ला सिक्कीम आहे आणि 87ला जे आहे ते गोवा आहे, गोवा मुक्ती संग्राम. 74 क्वेश्चन आपण बघत आहोत, 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला. उद्देशपत्रिकेमध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्ष हे शब्द टाकण्यात आले होते. तर समाजवाद हा शब्द कितवी घटनादुरुस्ती आहे, तर त्या घटनादुरुस्तीचा क्रमांक कोणता होता तो आपल्याला सांगायचा आहे. तो जी घटनादुरुस्ती आहे ती 42nd अमेंडमेंट ॲक्ट किंवा 42वी घटनादुरुस्ती कायदा. हा जो 42वा घटनादुरुस्ती कायदा आहे तो श्रीमती इंदिरा गांधी ज्यावेळी पंतप्रधान होत्या त्यावेळी त्यांच्या काळात हा जो कायदा आहे ही 42वी घटनादुरुस्ती आहे, ज्यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. ती त्या ठिकाणी 1976ला केलेली होती. त्यात बऱ्याचशा सुधारणा झाल्या होत्या. जवळजवळ एक छोट्या देशाची कॉन्स्टिट्यूशन असेल इतपत त्याच्यामध्ये सुधारणा आणि बदल झाले होते, म्हणून त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. आणि त्यालाच एक प्रतिवाद करण्यासाठी 44वी घटनादुरुस्ती झालेली होती. ओके, त्यानंतर आपण 75 क्वेश्चन बघत आहोत. 75 भारतीय चलन रुपयाचे हे जे प्रतीक आहे र टाईप, हे प्रतीकचिन्ह कोणी तयार केलं आहे? तर याचं उत्तर आहे डी उदयकुमार, ऑप्शन क्रमांक 3. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतलेला आहे? तर सर्वोच्च न्यायालयाला जो अधिकार झाला आहे, प्राप्त झालेला आहे, तो कोणता आहे की न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हा अधिकार आपण कोणत्या देशाच्या जो संविधान आहे त्याच्यावर वरून आपण हा जो अधिकार आहे तो घेतलेला आहे. तर त्या देशाचं नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका. ज्युडिशियल रिव्ह्यू आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे. त्यानंतर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. ठिकाणी पहिली जोडी आहे संविधानाचा मसुदा बी आर आंबेडकर, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभा सदस्य महात्मा गांधी आणि उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू. तर याच्यापैकी चुकीचं कोणतं आहे? महात्मा गांधी हे कोणत्याही सभेचे सदस्य किंवा काहीच नव्हते. महात्मा गांधींनी कोणतंही पद ज्या ठिकाणी भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळी घेतलेलं नव्हतं. सो संविधान सभा सदस्य महात्मा गांधी हे चुकीचं आहे. मसुद्याचे अध्यक्ष जो ड्राफ्टिंग कमिटी होती, ड्राफ्टिंग कमिटीचे जे अध्यक्ष होते ते आंबेडकर होते. आणि संविधान सभेचे जे आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जी होती त्याचे अध्यक्ष होते ते राजेंद्र प्रसाद होते. आणि उद्दिष्टांचा ठराव जो ज्यांनी मांडला त्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन असं म्हणतो, तो पंडित नेहरू यांनी मांडलेला होता. त्यानंतर 78 जो क्वेश्चन आहे, पुण्यातील आयुका या संस्थेचे संस्थापक संचालक कोण? आयुका म्हणजे IUCA याचे जे डायरेक्टर आहेत ते कोण आहेत? फाउंडर डायरेक्टर विचारलं, संस्थापक संचालक. तर याचं जे ॲन्सर आहे ते आहे डॉक्टर जयंत नारळीकर, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 79 क्वेश्चन आपण बघत आहोत, खालील कोणत्या हक्कास डॉक्टर बी आर आंबेडकरांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं आहे? तर तो आहे घटनात्मक उपायांचा हक्क, राईट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज. जे काही तुमचे हक्क आहेत, मूलभूत हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, त्यांचं उल्लंघन झाल्यानंतर तुम्हाला घटनात्मक उपायांचा अधिकार किंवा राईट ऑफ कॉन्स्टिट्यूशन रिमेडीज जो मिळतो त्यालाच आंबेडकरांनी काय म्हटलं होतं? हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं होतं. म्हणजेच याचं जे कलम आहे ते अनुच्छेद आपण म्हणतो 32nd 32वा अनुच्छेद आहे, ज्या ठिकाणी हृदय आणि आत्मा असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर 80वा क्वेश्चन आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 326 61वी दुरुस्ती करून टिंबटिंब व्यवस्था निर्माण करण्यात आली. अनुच्छेद 326वा आहे तो कशाच्या संदर्भात आहे हे जर माहीत असलं तर आपण 61वी घटनादुरुस्ती कशासाठी बनवलेली आहे ते आपण सहजगत्या आपल्याला ओळखता येतं. तर अर्थातच 61वी घटनादुरुस्ती जी झालेली होती ती मतदानाच्या वयावरून झालेली होती. आणि मतदानाचं वय आधी 18 होतं त्यानंतर 21 केलं आणि परत ह्या 61व्या घटनादुरुस्तीनं परत 21वरून 18वरती केलेलं आहे. त्यामुळे 61वी घटनादुरुस्तीनं फायनल केलं आणि तेव्हापासून अजून आपलं जे मतदानाचं वय आहे ते 18 वर्षच आहे. आणि 80चं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3. 81वा प्रश्न बघतोय आपण, राज्यसभेवर सर्वात प्रथम नाम नियुक्त करण्यात आलेले चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्व कोणते होते? म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा
अशी व्यक्ती कोणती होती की ज्यांना नामनिर्देशित केलेलं होतं, म्हणजे नॉमिनेटेड केले होते, ते निवडून आलेले नव्हते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पृथ्वीराज कपूर. हे पहिले असं चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना डिरेक्टली राज्यसभेवरती नॉमिनेट केलेलं होतं. त्यानंतर 82, आपल्याला माहीत आहे, एक एक्स्ट्रा माहिती सांगतो, माहीत असेलच की राष्ट्रपती वरती केंद्रामध्ये राज्यसभेवरती नामनिर्देशित करतात काही सदस्य, आणि खाली विधान परिषदेवरती काही सदस्य नामनिर्देशित करतात. तर यापैकी जर तुम्हाला किती सदस्य नामनिर्देशित करतात हे माहिती असेल तर खाली कमेंट करून प्लीज सांगा. 82चं उत्तर आता या ठिकाणी द्यायचं आहे, संघराज्य सरकारमध्ये खालीलपैकी काय असतं. पहिला ऑप्शन आहे, सर्व अधिकार केंद्र सरकारकडे असतात. राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. सर्व अधिकार राज्याला असतात. राज्याला अधिकार असतात, मात्र केंद्र सरकार मार्गदर्शक असते. आता संघराज्य म्हणजे भारत हा एक संघराज्य आहे. पहिलाच आपले कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळी चालू होते त्यावेळेस पहिलंच जो अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये भारत शॅल बी द स्टेट ऑफ युनियन, म्हणजे भारत हा संघराज्य आहे. तर 82चं ॲन्सर या ठिकाणी 2 आहे, राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित केले जातात त्याला संघराज्य असं म्हटलं जातं. त्यानंतर 83वा क्वेश्चन आपण बघत आहोत, या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत. निर्वाचन आयोग, संघ लोकसेवा आयोग, वित्त आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांची कलमं जी आहेत ती त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. 83चं ॲन्सर जे आहे ते 2 आहे. निर्वाचन आयोगाला त्याचं जे कलम आहे ते 324 आहे. 324 कलम आहे निर्वाचन आयोगाचं. त्यानंतर संघ लोकसेवा आयोगाचं कलम आहे ते 315 आहे. वित्त लोकसेवा आयोग वित्त आयोगाचं जे आहे ते 280 आणि सर्वोच्च न्यायालय आहे ते 124 आहे. पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या फिलेज फंड जो होता त्याची जबाबदारी कोणावरती सोपवण्यात आलेली होती. तर ती ग्रामपंचायत जे सचिव आहेत त्यांच्याकडे ही जी आहे ती फिलेज फंड त्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. APJ अब्दुल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते, त्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी लक्ष्मी सहगल. आता हे जे नाव आहे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल. लक्ष्मी सहगल ह्या त्या व्यक्ती होत्या ज्यांनी सुभाषचंद्र बोस यांची जी संघटना होती तर त्याच्यामध्ये जी आर्मी होती त्यांची, त्या आर्मीमध्ये लक्ष्मी सहगल यांचा सहभाग होता. आझाद हिंद सेना, त्याच्यामध्ये लक्ष्मी सहगल हे नाव आपण ऐकलं असेल. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी होत्या अब्दुल कलामांच्या, पण अब्दुल कलाम त्यावेळी निवडून आले आणि लक्ष्मी सहगल त्यावेळी हरल्या गेल्या. त्यानंतर 86वा आपण क्वेश्चन बघत आहोत, युरो 2012 फुटबॉल अंतिम सामन्यात स्पेनने इटलीचा टिंब गोलने पराभव केला. स्पेनने इटलीचा 4-0 पराभव या ठिकाणी केलेला आहे. पंचशील करारामध्ये पुढीलपैकी कोणते तत्व आढळत नाही, पंचशील करार काय सांगत नाही. पहिलं ऑप्शन आहे शांततामय सहजीवन, परराष्ट्रावर आक्रमण, परस्परांच्या अखंडत्वाचा व स्वामी सार्वभौमत्वाचा आदर, हिंदू व बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार. यातलं कोणतं तत्व पंचशील करारामध्ये त्या ठिकाणी आढळत नाही आहे. तत्पूर्वी आपल्याला पंचशील करार म्हणजे माहीत पाहिजे. हा पंचशील करार म्हणजे भगवान बुद्ध किंवा वर्धमान महावीर यांचा पंचशील तत्वे नव्हेत हा करार आहे. आणि जो करार आपल्या भारताचे सर्वात पहिले प्रधानमंत्री जे होते नेहरूजीच्या यांनी पंचशील करार त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मांडलेला होता आणि त्याच्यामध्ये काही तत्वं होती. त्यात हिंदू व बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार हे तत्व अजिबात नव्हतं, कारण सार्वभौमत्वाला त्यांनी त्या ठिकाणी वाव दिलेला होता. त्यानंतर त्याचा पुढचा क्वेश्चन आहे 88वा क्वेश्चन, 19व्या शतकात संपूर्ण भारतात ठिकठिकाणी आदिवासींचे बंड झालेले दिसते, त्याचं कारण काय. 19व्या शतकात बरीचसे आदिवासींची बंड झाली होती, भिल्लांची बंड झाली होती. तर ह्या बंडामध्ये त्याचं कारण काय असेल, तर पहिला हे सावकारांचा जाच, त्यानंतर आदिवासींचे स्वार्थी नेतृत्व, नंतर ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर 88चं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3, ते आहे ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण, त्यामुळे या ठिकाणी आदिवासींनी बंड केलेलं होतं. 89वा क्वेश्चन आहे, छत्रपती शाहू महाराज व लोकमान्य टिळक यांच्यातील सहकार्य कोणत्या घटनांमुळे कमी झाले. तर छत्रपती शाहू आणि टिळक यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला आणि त्याला त्यानंतर खूप मोठं स्वरूप निर्माण झालं, तर त्याचं जे मेन कोणतं कारण होतं असं विचारलेलं आहे. पहिलं आहे काका महाराज प्रकरण व पुराणोक्त प्रकरण,
दुसरा ऑप्शन आहे वेदोक्त प्रकरण व काका महाराज प्रकरण, तिसरा आहे ताई महाराज प्रकरण व पुराणोक्त प्रकरण, आणि चौथा आहे वेदोक्त प्रकरण व ताई महाराज प्रकरण. 89वा आहे तो ऑप्शन क्रमांक 4 आहे. इतर वेदोक्त प्रकरण झालेलं होतं की वेदाचा मंत्रपाठ कुणी करायला पाहिजे याच्यावरती, आणि त्यानंतर ताई महाराज प्रकरण जे आहे ह्या दोन प्रकरणांमुळे त्यांचे सहकार्य आहे एकमेकांचा ते कमी झालेलं आणि त्यांच्यामध्ये त्यानंतर वाद निर्माण झालेले होते. नंतर 90वा आपण क्वेश्चन बघूया, 19व्या शतकातील धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळीचे मुख्य उद्दिष्ट कोणतं होतं? जे धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चालू झालेल्या होत्या त्याचं जे उद्दिष्ट होतं ते होतं मानवतावाद, ह्युमॅनिझम. त्यानंतर 91वा क्वेश्चन आहे, खालीपैकी कोणाचा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीशी संबंध नाही? तर ते सहकारी चळवळीशी अजिबात त्यांचा संबंध नव्हता. याचाच अर्थ उरलेले तीन आहेत ते सहकार क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती आहेत. याच्यातमध्ये जगन्नाथ शंकरराव थोरात जन लिहिलेला आहे, तर जनचा अर्थ जनरली असू शकतो. जन शंकरराव थोरात हे जे आहेत ते सहकार क्षेत्राशी अजिबात यांचा संबंध नाही आहे. त्यानंतर 92वा क्वेश्चन आहे, शेती व्यवसायाच्या व्यापारीकरणामुळे ब्रिटिशांच्या काळात भारतावर काय परिणाम झाले? परिणाम कोणते झाले होते? शेती व्यवसायाची भरभराट, ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा, ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव आणि दुष्काळ विमोचन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव. महाराष्ट्रात कर्नाटक सिंह म्हणून कोण प्रसिद्ध आहे? कोणाला कर्नाटक सिंह असं म्हटलं जातं? तर गंगाधरराव देशपांडे याचं आन्सर आहे, त्यांना कर्नाटक सिंह म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर 94वा क्वेश्चन आहे, गोवा विमोचन समितीची स्थापना ही कोणत्या ठिकाणी झालेली होती? गोवा विमोचन समिती पणजीला झालेली, मडगावला, मुंबई की पुणे. मडगाव आणि पणजी दोन्ही देखील गोव्यातलीच हे शहरं आहेत, परंतु गोवा विमोचन समितीची स्थापना जी आहे मित्रांनो आश्चर्य वाटेल पुणे या ठिकाणी तिची स्थापना झालेली होती. त्यानंतर 95वा क्वेश्चन आपण बघत आहोत, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? ताराबाई बालगृह, पंडिता रमाबाई मुक्ती सदन, ह्या ज्या जोड्या आहेत त्या ठिकाणी कोणी कोणाची स्थापना केलेली आहे ते दिलेलं आहे. तिसरा ऑप्शन आहे रमाबाई रानडे सेवा सदन आणि ताराबाई मोडक शिशुविहार. तर त्यातला पहिला ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे, ताराबाई शिंदे बालगृह. बाकी सर्व ऑप्शन करेक्ट आहेत. 96 निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते? मित्रांनो हे आपण 2012चा क्वेश्चन बघतो, ह्याच्यातले ह्या 6 क्वेश्चन कोणत्या तरी एका एक्झाममध्ये कंबाईनच्या कोणत्या तरी एक्झाममध्ये हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. 96वा क्वेश्चन त्याचं उत्तर आहे स्त्रियांची सेवा करणे. निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते? 96 ऑप्शन 1. 97 भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक व महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजातील निष्ठावंत कार्यकर्ते टिंबटिंब होते. भारतातली जी पहिली कामगार संघटना आहे ही यांनी स्थापन केली, आणि फुलेंचा जो सत्यशोधक समाज होता त्याच्यामध्ये देखील हे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते होते. ते आहेत नाम लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतर 98वा क्वेश्चन आपण बघत आहोत, महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान कोणाला जातो? मराठीतलं पहिलं जे वृत्तपत्र आहे ते बाळशास्त्री जांभेकरांनी काढलेलं आहे, तर त्या वृत्तपत्राचं नाव तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. त्यानंतर 99th क्वेश्चन आपण बघू, डिप्रेस्ड क्लास मिशनने प्रामुख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य केले? डिप्रेस्ड क्लास मिशन 99 ऑप्शन क्रमांक 1 दलितांच्या उद्धारासाठी. 100वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे आपला हा दुसरा पार्ट झालेला आहे 50 क्वेश्चनचा. याच्या आधीचा 50 क्वेश्चनचा झाला, तिसरा आणि पार्ट लवकरच 4 दिवसामध्ये तिसरा येईल, आणि त्यानंतरच्या 4 दिवसामध्ये चौथा पार्ट येईल, आणि हा 2012चा आपला क्वेश्चन पेपर संपलेला असेल. जे काही तुम्हाला कमेंट करायला सांगितलं असतील त्या कमेंट करा, आणि जर काही लेक्चरमध्ये अडथळा असेल, अडचणी असतील तर त्या सांगा, आणि यानंतर कोणतं लेक्चर घ्यायचं असेल, काही सजेशन्स असतील त्या देखील सांगा. तोपर्यंत गुड बाय.